नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये. आजी जेव्हा रमाला ओळखते तर आजीचा पारा चढतो. आजी रमाला म्हणते की अगं, तुला तुझ्या स्वतःपेक्षा अक्षय महत्त्वाचा नाही का? त्यावर लगेच रमा म्हणते की आजी तसे नाही, आईआजी माझ्यासाठी नेहमी हेच महत्त्वाचे आहे. मी तुम्हाला अगोदरच सांगितलेले आहे की यांच्यासाठी आणि आर्तासाठी मला जे काही करावेसे लागेल ते मी सगळे करायला तयार आहे. आणि हे तर मला ओळखतात की रेवाची मैत्रीण म्हणून. मग रेवा या घरात राहू शकते तर मी का नाही राहू शकत? त्यामुळे मी ह्याच घरात राहील. आणि काल सिद्ध सुद्धा झाले की आर्थाला माझ्यापेक्षा कोणीही चांगले नाही सांभाळू शकत. तुम्हाला जर आईआजी उषा चालत असेल तर रमा का चालत नाही? कारण त्या दोघी सुद्धा सेम आहे. तर पार्वती आजीचे बोलतीच बंद होते आणि ती फक्त रमाकडे बघत असते. सीमा, आनंद आणि जान्हवी यांना रमाचे मात्र कौतुक वाटत असते, कारण कधी न बोलणारी रमा आज स्पष्ट आईआजीच्या तोंडावर बोललेली असते स्वतःच्या हक्कासाठी. रमा स्पष्टपणे आईआजीला म्हणते की तुमच्याच डोक्यात काहीतरी वेगळे सुरू आहे, त्यामुळेच मी तुम्हाला या घरात नकोय. तेव्हा सीमा लगेच आईआजीला म्हणते की आई प्लीज ऐकून घ्या, तुम्ही प्लीज हट्टीपणा करू नका. रमा या घरात दाई म्हणून यायला तयार आहे, पण तुम्ही का नाही म्हणत? प्लीज तिला घरात येऊन द्या. तेव्हा आनंद सुद्धा आजीला म्हणतो की अगं आजी ऐक प्लीज, कारण पूर्णपणे आपण रमाला आपल्यापासून नाही तोडू शकत. तेव्हा जान्हवी सुद्धा म्हणते हो ना आईआजी प्लीज, म्हणून सर्वजण रमाला घरात राहून देण्यासाठी आईआजीला रिक्वेस्ट करतात. तर आईआजींना सर्वांचे म्हणणे पटते आणि आईआजी म्हणते की हो ठीक आहे, रमा तू या घरामध्ये राहा. असे जेव्हा आईआजी म्हणते तर रमाला आणि बाकी सर्वांना तर खूप आनंद होतो. आईआजी रमाला म्हणते की तू एकाच आटीवरून या घरामध्ये तुला राहता येईल, की तू आधीची रमा बनून या घरात येशील. अक्षयच्या लग्न करण्या अगोदर वस्तीतील रमा बनून तू या घरात येशील, कारण ती रमा अक्षयला कधीही आवडलेली नाही. आणि तेवढ्यात रेवा ही आपल्या मोबाईल मध्ये पगत खाली येत असते आणि तिचे लक्ष रमाकडे जाते. तेव्हा रमा सुद्धा आईआजीला म्हणते की आईआजी तुमचे काहीतरी चुकते, कारण यांना सुरुवातीला ती रमा आवडली नाही, पण नंतर तर ते त्याच रमाच्या प्रेमात पडले. हे सर्व तर आपण विसरून तर नाही चालणार. रेवा तर तोंडाला हात लावते आणि माय गॉड ही तर रमा होती. रेवा घाईने आतमध्ये येते, तिला खूप टेन्शन येते. आता ह्या रमाचे मी काय करू? परत घरामध्ये घुसली नेमकं आता काय करणार, खूप टेन्शन आले. अक्षय हा नाश्ता करता करता ते सर्व ऐकत असतो. रेवाची चिडचिड तो बघतो आणि रेवाला विचारतो की काय झाले, तू अशी वैतागली का? तेव्हा रेवा म्हणते की काही नाही. तर अक्षय म्हणतो की काही कसे नाही, कारण आत्ताच तू काहीतरी बडबड करत होती. त्या रामाबद्दल तुझी ती मैत्रीण काय झाले नेमकं, असे तिच्याबद्दल का तू बडबड करत होतीस? तर रेवा म्हणते की हो, अरे ती आर्थाची बेबी सिटर आपल्या घराची मोलकरीण म्हणून या घरात येते. तेव्हा अक्षय म्हणतो की आई आई ग काय वेळ आली, आणि बरं ठीक आहे तिला गरज आहे कामाची म्हणून ती येत असेल, पण तुला इतकी वैतागायला काय झाले? माझ्या डोक्यात तर ती मुलगी जातेच, पण तुझी तर ती बेस्ट फ्रेंड आहे ना. तर रेवा म्हणते की होती. अक्षय म्हणतो की होती म्हणजे? तर रेवा म्हणते की अरे तिने माझा विश्वासघात केला. अक्षय विचारतो की विश्वासघात कसला काय? तर रेवा सांगू लागते अरे अक्षय ते महत्वाचे नाही, पण ती जे काही वागली ते चुकीचे होते. तेव्हापासून आमची मैत्री चांगली राहिलेली नाही आणि आता या घरात ती आर्थाची बेबी सिटर आणि घराची मोलकरीण म्हणून येते. तेव्हा अक्षय रेवाला विचारतो की पण तिने तुला त्रास दिला का? तिच्यामुळे तुला त्रास झाला का? रेवा म्हणते की हो. तर अक्षय म्हणतो की ठीक आहे, मधल्या काळात तुमच्यात जे काही घडले ते मला आठवत नाही, पण तिने जर तुला त्रास दिला असेल तर तिला कामावर नाही ठेवायची, सिंपल आहे ना? रेवा म्हणते की अरे मला नाहीच ठेवायचे, मला ती नकोयच, पण आई आणि आईआजी यांनी तिला कामावर ठेवले. तेव्हा अक्षय तिला म्हणतो की तू टेन्शन घेऊ नकोस, तिने तुला त्रास दिला, माझ्या रेवाला त्रास दिला, मग मी तिला कामावर नाही ठेवणार. मी सांगतो आई आणि आईआजीला, तू काळजी करू नकोस. रेवा तर अक्षयवर खूपच खुश होते आणि लगेच घाईने ती त्याला आपल्या हाताने शिरा भरवायला घेते आणि त्याच्याकडे अगदी खुशून बघत असते. तेव्हा अक्षय म्हणतो की तू काळजी करू नको, हे सर्व राहून देत चल, आत्ताच्या आत्ता आपण आईआजी आणि आईबरोबर बोलूयात. तेव्हा अक्षयला लगेच रेवा पाणी पिण्यासाठी सुद्धा देते आणि त्याच्या हातात गोळ्या सुद्धा देते. अक्षय तर खुश होतो आणि रेवाला विचारतो की काय गे रेवा, तुला सुद्धा माहिती आहे का कुठली गोळी घ्यायची ते? आणि रेवा लगेच त्याच्या हातामध्ये काठी देते आणि मस्त त्याला घेऊन बाहेर येत असते. त्यानंतर इकडे रमा ही आपल्या घरी येते आणि पंकज काकांना याबद्दल सर्व सांगते. तर पंकज काका अगदी खुश होऊन रमाला म्हणतात की अगं रमा, तू इतके टेन्शन कशाला घेते, ही तर खूप चांगली संधी आहे तुला पुन्हा जुनी रमा होण्याची. तेव्हा रमा मात्र नाराज असते, ती म्हणते की मला नाही वाटत की मी हे सर्व करू शकेन. काका म्हणतात की का करू शकत नाही अगं रमे, तुझ्यात अजून ती सुद्धा आग आहे.
मंगला मावशी सुद्धा रमाला म्हणते की अगं तेव्हाची रमा धीट होती, काका म्हणतात की इंग्लिश फाड फाडून बोलणारी होती, तर का मावशी म्हणते हिंदी नट नट्यांचा अभिनय करून दाखवायची. काका म्हणतात की आरेला कारे करणारी होती. त्यावर लगेच मावशी म्हणते की कुठे गेली ती रमा. तेव्हा कावेरी त्या दोघांना म्हणते की अरे तुम्ही दोघे जण थांबा, तिला जरा विचार करून द्यात. काका म्हणतात की ताई आओ आता विचार करायचा नाही, जास्त विचार केल्यानंतर नको त्या गोष्टी डोक्यात शिरतात, त्यापेक्षा जे ठरलेले आहे तेच करूयात. तेव्हा मावशी म्हणते की हे पग्रामा तुझ्यातील जी काही आग आहे, ऊर्जा आहे, ती परत एकदा आण, आणि जुनी रमा परत येणार ही तर चांगली संधी आहे. रमा म्हणते की नाही मला भीती वाटते, मी नाही हे सर्व करू शकणार. तेव्हा कावेरी म्हणते की अगं रमा असे काय करतेस, भीती वाटणं हेच तुझं जिंकणं आहे. हे पग मंगल आणि पंकज काका जे काही बोलतात ते अगदी चुकीचे नाहीच. कुणाला भूतकाळ जगण्याची संधी मिळत नाही अगरमा, तुला ती मिळाली मग त्या संधीचा तू फायदा घे. तर त्यावर मंगला मावशी सुद्धा म्हणते की हो अगं तू त्या संधीचा फायदाच घे आणि पुन्हा एकदा तुमचे नातं फुलो. त्यावर काका म्हणतात की अगरमे नव्याने तू प्रेमात पड. तेव्हा रमाला आणखीन थोडासा आत्मविश्वास येतो आणि ती विचारत पडते. त्यानंतर सीमा आपल्या रूममध्ये काही अर्थाचे कपडे हे व्यवस्थित ठेवत असते आणि तेवढ्या तिथे अक्षय आणि रेवा येतात. तर सीमा म्हणते की अरे ये आणि रेवाला काहींनी खुर्ची देण्यासाठी सांगते. तर अक्षय खुर्चीवर बसतो. सीमा विचारते की अरे काय झाले. तेव्हा अक्षय म्हणतो की आई मला जरा तुझ्याशी बोलायचे. तर सीमा म्हणते की अरे बोल ना. तर अक्षय म्हणतो की ही रेवाची मैत्रीण आहे ना, दोन वेण्या रमा, तिला आपल्या घरी कामावर का ठेवले. सीमा म्हणते की अरे का म्हणजे ठेवले. तर अक्षय म्हणतो की तिला आपल्या घरात राहण्याची सुद्धा तुम्ही परवानगी दिली पण का. सीमा विचारते की का म्हणजे. तर अक्षय म्हणतो की आई त्या मुलीने रेवाला त्रास दिला आणि तुम्ही तिला आपल्या घरात कामाला ठेवले. तेव्हा सीमा मात्र रागाने रेवाकडे बघू लागते. अक्षय समोर सीमा विचारते की काय रेवा, रमाने तुला त्रास दिला. तेव्हा अक्षय रेवाला म्हणतो की हो बोल आणि मोकळी हो. तेव्हा रेवा म्हणते की जाऊन द्या आणि उगाच मी जर काही बोलायला गेले तर घरामध्ये भांडण होतील. अक्षय म्हणतो की अगं रेवा असे काय करतेस, बोल ना. सीमा विचारते की अगं रेवा बोल ना, रमाने काय केले तुला, आपण तिला शिक्षा देऊयात, सांग तू की काय त्रास दिला तुला तिने. तेव्हा अक्षयला रेवा मुद्दा म्हणते की अरे अक्षय मी करेन ऍडजस्ट, जाऊन दे. तेव्हा सीमा मात्र आता ऐकायला तयार नसते आणि ती रेवाला विचारू लागते की अगं तिने तुला काय त्रास दिला आणि ऍडजस्ट वगैरे काही करायचे नाही, तिने तुला त्रास दिला मग तिला शिक्षा मिळायलाच पाहिजे. मग तिने काय केले, तुझे काही चोरले का, तुझ्याकडून काही हिरावून घेतले का, काय केले बाई सांग ना. तर रेवाची बोलतीच बंद होते. तेव्हा सीमा अक्षयला म्हणते की हे बघ आणि आता ही काहीच बोलत नाही, अक्षय तुझा माझ्यावर तर विश्वास आहे ना. तर अक्षय म्हणतो की हो आई तुझ्यावर तर नक्की विश्वास आहे. तेव्हा सीमा म्हणते की मी जे काही सांगते ते ऐक, कारण गेल्या 2 वर्षाची तुला काहीच आठवत नाही. मग गेल्या या 2 वर्षात ती इथे कामाला लागली हो की नाही रेवा. 2 वर्षात ती या घरात कामाला लागली, सर्व काही घर व्यवस्थित सांभाळते, घरातील व्यवस्थित सर्व काम करते आणि अर्थाचा जन्म झाल्यानंतर ती अर्थाला सुद्धा व्यवस्थित सांभाळते, अगदी छान ती अर्थाची काळजी घेते. आणि रेवाकडे बोट दाखवत म्हणते की हिला विचार, ती हिचीच मैत्रीण आहे. आणि रेवा तुम्हाला काय सांगितले होते, ती गरीब जरी असली तरी स्वाभिमानी आहे, चांगली मुलगी आहे, हे तर रेवा तूच सांगत होती ना, मग हे तू त्याला सांगितले नाहीस का. तेव्हा रेवा मम करत असते. तर अक्षय म्हणतो की इने तर मला काहीतरी वेगळे सांगितले, ही तर मला म्हटले की तिला मध्येच कामावरून काढून टाकले होते, मग ते का काढलं होतं. तेव्हा रेवा ही लगेच शांत होते. तर सीमा तिच्याकडे आणखीन रागाने पगत विचारते की काय ग रेवा तू असे सांगितले का, आणि हसून ती अक्षयला म्हणते की अरे रेवाकडून काहीतरी चूक झाली असेल, आपण तिला कामावरून काढले नव्हते, आठवते ना रेवा तुला, ती स्वतःहून गेली होती, तिचा काहीतरी पर्सनल प्रॉब्लेम होता, मग ती सुट्टीवर गेली होती, पण आता ती वेळेवर कामावर येते. तेव्हा अक्षय सीमाला म्हणतो की हे बघ आई तू सुद्धा लक्षात ठेव, कारण रेवा माझी होणारी बायको आहे, मग रेवाला या घरात कुणामुळे त्रास व्हायला नको, त्या रमामुळे तर नाहीच नाही, आणि त्या रमाबाईला तू सांगून ठेव की इला त्रास द्यायचा नाही म्हणून. सीमा म्हणते की हो अजिबात तिला त्रास द्यायचा नाही. तेव्हा सीमाला मात्र हे सर्व ऐकून खूप वाईट वाटते आणि तिला अक्षय आणि रमाचे लग्न आठवते आणि ती मनात म्हणते की अरे अक्षय ती तुझ्या लग्नाची बायको आहे. तेव्हा सीमाला इतके नाराज झालेले आणि विचारत पडलेले बघून अक्षय विचारतो की आई काय झाले. सीमा म्हणते की अरे काही नाही, जरा विचार करत होते, तुम्हाला जर रमा या घरात कामाला नको असेल तर आपण तिला काढून टाकूया. तर अक्षय म्हणतो की ओके मग चला प्रश्नच मिटला. सीमा म्हणते की हो तिला काढून टाकूयात, पण तिच्या वाट्याची काम कोण करणार, मुळात हा प्रश्न
आहे ना, मग घरातील काम कोण करणार? धुणी भांडी झाडू वगैरे आणि आरत्याला सुद्धा सांभाळायची असते. आणि रेवाला म्हणते की तू करशील का झाडू पोचा भांडी वगैरे सर्व काही तू करशील का? रेवाची तर आणखीन बोलती बंद होती आणि ती फक्त म्हणते की मी कसे करणार. सीमा म्हणते की नाही ना जमणार, ही बिचारी इतकी मॉडर्न छोटे छोटे कपडे घालते, मग हिलाही काम नाही जमणार कारण हिचे नख वगैरे खराब होतील भांडी घासल्याने. मग त्यापेक्षा आपण एक काम करूयात, आपण रमाला कामावर ठेवून घेऊयात. अक्षय म्हणतो की हो चालेल. तर सीमा म्हणते की हो, आरत्याला सुद्धा ती छान सांभाळते, मग आपण हा विषय येथेच बंद करून टाकूयात. तेव्हा अक्षय म्हणतो की पण आई लक्षात ठेव, तिने हिला त्रास द्यायला नको, नाहीतर मी बघून घेई. तर सीमा म्हणते की हो हो अजिबात नाही. आणि सीमा रेवाला म्हणते की ओके रेवा. आणि सीमा रेवाकडे बघत मनात म्हणते की रेवा कितीही तू प्रयत्न केले तरी सुद्धा या घरातून रमाला कोणीच बाहेर काढू शकत नाही, कारण रमाच्या पाठीशी मी उभी आहे अगदी खंबीरपणे. त्यानंतर इकडे आनंद आणि जान्हवी हे टेरेसवर बसलेले असतात. तर जान्हवी त्याला विचारते की अरे बेबी तू इतक्या कमी वेळात इतके मोठे प्लॅनिंग कसे केले? तेव्हा आनंद म्हणतो की आपल्या घरातील सर्वांना काय वाटते की आनंद खरंच खूप भोळा आहे, तो काहीच करू शकणार नाही आणि कुठल्या गोष्टींना तो रिॲक्टच करू शकणार नाही, पण मला कुणावर अन्याय झालेला अजिबात सहन होत नाही. अगं जानू तू बघितलेस ना घरातील सर्वजण रमाच्या बाबतीत कसे वागले, ते मला नाही आवडले, म्हणून मी ठरवले की सर्वांच्या नाकावर टिचून रमाला या घरात घेऊन यायचे. तेव्हा जान्हवी ते ऐकून खूप खुश होते आणि क्या बात हे सो प्राऊड ऑफ यू असे ती आनंदला म्हणू लागते. आणि आता यापुढे काय करायचं असे विचारते. तर आनंद म्हणतो की काय करायचे म्हणजे अगं जे काही करायचे ते आता आपल्या दोघांना मिळून करायचे यापुढे. तेव्हा जान्हवी सुद्धा एकटी खुश असते. अरे तू अजिबात टेन्शन घेऊ नको, मी सर्व काही तुला करू लागेल, बघतच राहा तू. तेव्हा आनंद म्हणतो की अगं एक मिनिट जानू, मी तर अजून तुला काय करायचे ते व्यवस्थित सांगितले सुद्धा नाही, मग काय करायचे असे तू ठरवले, आपण काय करणार आहोत ते मला सांग. तर जानू म्हणते की अरे बेबी बायको कोणाची आहे तुझीच ना, त वरून वरण भात हे मला चांगले माहिती आहे. आनंद म्हणतो की त त वरण वरण. जानू तुला त वरून तांदळ भात असे म्हणायचे का? जान्हवी म्हणते की अरे आता तुम्हाला हे सांगणार आहे की अक्षयचा मेमरी लॉस झालेला आहे, म्हणजे तो आता रेवाच्या प्रेमात आहे, मग आपल्याला असे काहीतरी करावे लागेल जेणेकरून रेवाचे खरे रूप अक्षय समोर येईल म्हणून. बरोबर ना? तर ते ऐकून आनंद म्हणतो की अरे वा जानू तू खरंच कसली हुशार आहेस, आय एम सो प्राऊड ऑफ यू सिरियसली. ते ऐकून जान्हवी तर इतकी खुश होते आणि उड्याच मारते आणि आता खरी मजा येणार आहे. आणि उड्या मारत मारत म्हणते की आपण त्या रेवाला इतका त्रास देऊ इतका त्रास देऊ. आणि ती आनंदच्या पायावरच उड्या मारते, तिचे लक्ष जात नाही. तर आनंद जोराने ओरडतो की अगं जानू तू माझ्या पायावर सुद्धा लक्ष देईना. तर जान्हवी म्हणते की अरे सो सॉरी, अरे मी इतकी खुश होते वर माझे लक्षच गेले नाही, सॉरी. आणि नाचत उड्या मारत म्हणते की आपण त्या रेवाला इतका त्रास द्यायचा इतका त्रास द्यायचा की रेवा ही घरातून बाहेरच गेली पाहिजे. आणि खुशून हसत ती आनंदला म्हणते की इस मोमेंट पर एक सेल्फी हो जाए. आणि आनंदला स्माईल करत एक छान अशी दोघांची सेल्फी काढते. आणि ती सेल्फी बघत आनंदला विचारते की छान आला ना? आणि खुशून म्हणते की हॅशटॅग जानू बेबी हॅशटॅग स्मार्ट कपल्स. आणि दोघे अगदी खुश होतात आणि रेवाला घराच्या बाहेर काढण्याचे एकमेकांना डन करतात. त्यानंतर इकडे रमा ही अगोदरची रमा ही तयार होत असते. ती आपल्या हातामध्ये बांगड्या घालते आणि एका हातात घड्याळ घालते, दोन वेण्या सुद्धा ती घालते आणि मस्त ड्रेसमध्ये तयार होते. गळ्यामध्ये एक छोटीशी घालते आणि डोक्याला टिकली लावल्यानंतर तिला आरशामध्ये पक्ताने आई आजीचे बोलणे आठवते. तू एकाच आठीवर या घरामध्ये येऊ शकते की अगोदरची रमा बनून तू या घरात येऊ शकते? अक्षय बरोबर लग्न करण्याच्या अगोदरची वस्तीतील रमा बनून या घरात येशील, कारण ती रमा अक्षयला कधीही आवडलेली नाही. आणि त्याचवेळी तिला शशिकांतचे सुद्धा बोलणे आठवते की माझा अक्षय या घरात आल्यानंतर बरा झालाच पाहिजे आणि त्यासाठी तुला या घरातून बाहेर जावे लागेल. आपल्या अंगावर ओढणी टाकत तिला पंकज काका आणि मंगला मावशी यांचे बोलणे आठवते की पुन्हा प्रेमात पड आणि नव्याने तुमचा नात्याला सुरुवात कर. ते आठवून रमा तर अगदी खुश होते. त्यावर इकडे अक्षय हा गार्डनमध्ये आलेला असतो आणि तेथील फुलं बघून तो खूपच खुश होतो आणि त्या झाडाचे एक गुलाबाचे फुल तोडतो रेवा असे म्हणतो. तर इकडे रमा ही त्या घरामध्ये अक्षयसाठी यायला निघलेली असते. ती अक्षयचाच विचार करत असते आणि गळ्यामध्ये मणिमंगळ सूत्र घालून ती मुकादमांच्या घरी एंट्री करते आणि आतमध्ये आल्यानंतर आपल्या मणिमंगळ सूत्राला हात लावते. रमा खुश होऊन आतमध्ये यायला निघते तर आजी तिला
ठरवते की थांबते तेच. रमा तेथेच थांबते. तर आजी तिला म्हणते की मी तुला जे सांगितले होते ते तू मान्य केले नाहीस का? मी तुला सांगितले होते की तू या घरात यायचे की अगोदरची रमा म्हणून बनून, वस्तीत राहणारी जुनी रमा म्हणून, रमा मुकादम म्हणून नाही की रमा देवस्थळी म्हणून. तर रमा खुशून म्हणते की आजी मी मग तीच तर बनून आले. तेव्हा आजी म्हणते की मग हे मणिमंगळ सूत्र गळ्यामध्ये काय करते? तेव्हा रमाचे लक्ष आपल्या मणिमंगळ सूत्राकडे जाते. तर आजी तिला म्हणते की उंबरटा ओलडणे अगोदर हे मंगळसूत्र गळ्यामधून काढ. आणि ते मंगळसूत्र घेण्यासाठी आजी हात पुढे करते. तर रमा आपल्या रमा अक्षय नावाच्या मणिमंगळ सूत्राकडेच बघत असते आणि ते गळ्यातून काढते, आजीच्या हातात देते. तेव्हा खुश होऊन ती आजीला म्हणते की ह्या दागिनेपेक्षा मला माझा नवरा समोर दिसणे, त्याची काळजी घेता येणे हे माझ्यासाठी खूप महत्वाचे आहे. मग मी या घरची मोलकरीन आहे की मालकीन याने मला काहीच फरक पडत नाही. तर आजी आतमध्ये निघून जाते. तर रमा त्या घराकडे बघत मनात म्हणते की रमा तुला परत तुझा भूतकाळ परत मिळतो, तू या संधीचा फायदा करून घे आणि परत तू जिंकशील ही मनामध्ये खात्री ठेव. आणि मस्त खुश होत रमा त्या घरामध्ये प्रवेश करते. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये रमा ही अक्षयसाठी कॉफी घेऊन येते आणि ओ मिरचीचा ठेचा हे घ्या असे खुशून म्हणते. अक्षय तिच्याकडेच बघत असतो. तर रमा सुद्धा खुशून म्हणते की मिरचीचा ठेचा. तर अक्षय तिला म्हणतो की यापुढे तुम्हाला अक्षयच म्हणायचे. रमा खुशून म्हणते की यस अक्षय सर म्हणेल. आणि त्याच वेळेस भूषण हा बाहेर येतो आणि तो अक्षयला आवाज देऊ लागतो की बंट्या बाहेर ये. तेव्हा अक्षय बाहेर येतो आणि कोण आहे असे भूषणला विचारतो. भूषणला तो ओळखत नाही. तर भूषण म्हणतो की अरे तुम्हाला ओळखले नाही तुझा मित्र भूषण. आणि तेवढ्यात रमा धावतच बाहेर येते आणि त्या दोघांना बोलताना पाहते. आणि रेवा तिथे येते. तर अक्षय भूषणला रागावून सांगतो की मी तुला शेवटचे सांगतो की मी सुद्धा तुला ओळखत नाही, माझी आजी सुद्धा नाही, आई सुद्धा नाही आणि ही रेवा सुद्धा नाही. तेव्हा भूषण म्हणतो की मी जर माझी ओळख पटवून दिली तर. तेव्हा आजी रागाने भूषणकडे बघत असते. आणि रमाला आता भूषणला नेमकं काय सांगावे ते सुद्धा सुचत नाही, कारण अक्षय तर समोरच असतो. तर आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा. धन्यवाद.